कदाचित 15 मिनिटं वेळ घेतलंय मी. मी सर्वांना सांगितलं की 15 मिनिट झाली की मला तुम्ही माफ करा काहीतरी, म्हणजे मला थांबवता येईल. एकतर ही जेवणाची वेळ आहे, नाही तर मालिका बघण्याची वेळ आहे, नाही तर गप्पा मारण्याची वेळ आहे. आता आपण गप्पाच मारणार आहोत. आज मला सांगितलं की मला जाण्यासाठी मी थांबलेला आहे इथं, तर त्याने एक ते फार उत्कृष्ट निवेदक आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितो मैं शामिल हूँ तुम्हारी हर खुशी में हर गम में. मैं शामिल हूँ तुम्हारी हर खुशी हर गम में. मुझे अपनी मोहब्बत से महरूम मत करना, मुझे अपनी मोहब्बत से महरूम मत करना. मैं तुम्हारा ही हूँ, तुम्हारा ही रहूँगा जब तक दम है मेरे दम में. माळी समाजासाठी कट्टर जातीवादीपणे काम करणारा गोविंद सुमन केशवराव डाके तुमच्यासमोर उभा आहे. मला लोक बऱ्याच वेळा म्हणतात तू कट्टर जातीवादी आहेस. मला कुठली निवडणूक लढवायची नाही, मला कुठल्या पक्षात जायचं नाही, म्हणून मुक्तपणे मी माझ्या जातीसाठी मी काम करत आहोत. महात्मा फुले फार महान होते, त्याच्याविषयी बोलणारच आहे. मी महात्मा फुले नाही, त्यांचा मी छोटासा अनुयायी आहे. आणि माझ्या अनुयायासाठी किंवा माळी समाजासाठी एका जातीसाठी काम करणं हे चुकीचं नाही असं शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. जातीच्या उद्धारासाठी जर तुम्ही काम करत असाल तो जातीवाद होत नाहीये. इथं कोणी इतर जातीचे असतील तर मला त्याचं दुःख नाही किंवा वाईट वाटणार नाही, कारण त्यांच्या त्या जातीचे लोक त्यांच्या जातीसाठी काम करत आहेत. मग मी माझ्या जातीसाठी करत काय हरकत आहे, पण मी करतोय. आजचा दिवस आई सावित्रीबाईंचा बर्थडे आहे. काय आहे? बर्थडे. केक कापला पाहिजे आपल्या घरी जाऊन आपण, कारण ज्या सावित्री आईनं आपल्यासाठी जे काय आपल्या मुलासाठी केक कापतो ना आपण, आपल्या आईबाबासाठी केक कापतो ना, मग आपले आईबाब ते येईल ना. मग आज आपण घरी गेल्या छोटीशी पेस्टी तरी कापाय हरकत नाही. रात्री 12 वाजता आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही केक कापला. अँड हॅपी बर्थडे टू यू सावित्री माई किरण. प्रत्येक शाळेमध्ये पुढच्या वेळेस ठरवा, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक घरामध्ये एक प्रतिमा ठेवा आणि सकाळी सकाळी हॅपी बर्थडे करा मुलासोबत. तुम्ही मी कुठलं भाषण करणार नाही, मी फक्त अनुभव शेअरिंग करणार आहे. मागच्या वर्षी आलो होतो, मला बऱ्याच लोकांनी ऐकलं होतं, मी फार चिमटे काढले होते. मला तुम्हाला सांगितलं खूप चांगलं बोलले, म्हणलं नेक्स्ट टाईम जर बोलवलं तर मी समजेन की मला चांगलं बोललं. नाही तर तुम्हाला कोणी बोलवलं तर मागच्या कार्यक्रमात त्याला नका बोलू, तो फार चिमट्या काढतो, असं नको. मागच्या वेळेस एक मुलगा खूप छान बोलला होता, त्याचं नाव मला माहीत नाही. मागच्या वेळेस भगिनी खूप चांगलं बोलली होती, त्यांचं नाव मला आठवत नाही. पण इतकं परखडपणे बोलणं समाजामध्ये गरजेचं आहे. मी बरं नाही बोलत, मी खरं बोलतो. या मंडळाचे बरेचसे पदाधिकारी मला माहिती आहे. पुण्यामध्ये मला आमंत्रण द्यायला 15 तारखेला आले होते मंडळी. हे तुम्ही या सर्वने, म्हणजे वक्ते किती आहेत? म्हटलं 2च. म्हटलं ठीक आहे, येतो मी. मला बोलताना विषय महत्वाचा नाही आहे, मला बोलताना पुढचा प्रेक्षक महत्वाचा आहे. तुम्ही फॅमिलीतली माणसं, कुटुंबातली माणसं. मला ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं की आम्ही कार्यालय घेतले. मला प्रामाणिकपणे सांगा या कार्यालयामध्ये किती लोक गेले, प्रामाणिकपणे. ज्योती सावित्री असतील किंवा ज्योतिबा असतील, प्रामाणिकपणे सांगा हे कार्यालय दुसऱ्या समाजाचं कोणाचं आहे का? नाही ना. आपण एकत्र आलं पाहिजे, गेट टुगेदर झालं पाहिजे. जर तुम्ही संवाद नाही होणार तर काय करणार? संवाद नाही तर तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. संवादामधूनच तुम्हाला पुढे जायचंय. सहयोग, सहकार्य, संवाद, सद्भावना हे फक्त बघायच्या गोष्टी, बोलायच्या गोष्टी आहेत, कृतीमध्ये आणायच्या गोष्टी आहेत. महापुरुषांनी काय केलं ही वेगळी गोष्ट आहे. माझ्या भारतासोबत मी कधीही आदरणीय व्यासपीठ विचारपीठ असली करत नाही कधीच. माझी पद्धत आहे वेगळी बोलण्याची, कारण आधी स्वतः पकड घेता आली पाहिजे मला आणि मग माझं भाषण करता आलं पाहिजे. इतकं झालं पाहतो तुम्ही थोडे गोंधळलेले आहात किंवा काहीतरी चाललंय, काहीतरी जबरदस्त बसवलंय, नवऱ्यानं सांगितलं यायचंय किंवा महामंडळाचा कार्यक्रम आहे, आपल्या मंडळाचा यायचंय असं पकडून तुम्ही आला असाल तर तुम्ही यावर फेल्युअर. तुम्ही डोक्यात काढून टाका, तुम्हाला एकत्र यायचंय, एकमेकाला बोलायचंय. सर्वात मोठा विनोद माझी बायको मला हमेशा सांगते, कोणता विनोद सांगू? तुम्ही रागवायचं नाही. 2 स्त्रिया अर्धा तास एका रूम मध्ये गप्प बसल्या होत्या. नाही कळला जो? 2 स्त्रिया अर्धा तास एका रूम मध्ये गप्प बसल्या होत्या, एकमेकाला बोलत नव्हत्या. ते शक्य आहे? मग तुम्ही एकत्र आला काय हरकत आहे? आज किती बरं वाटतंय मला. 1, 2, 3, 4 रो भरले तुमचे आणि एकच रो आमचा. हे कोणाचे उपकार आहेत माहिती आहे? ते आई सावित्री माहीत आहे. तिनं शिकवलं, तिनं घडवलं, तिनं शिक्षण दिलं. शिक्षणच नाही, माणूस म्हणून जगायला भाग पाडलं. त्यांचे उपकार आपण आज मानले पाहिजे प्रत्येकाने. पण आमचं असं आहे
की आम्हाला आई सावित्रीबाईंचा जन्म तारीख जर विचारली तर आम्हाला येत नाही. पण तुम्हाला गुरुवारचं व्रत किंवा तुमचं साईबाबाचं मी काय बोलणार भरत माणूस आहे गजानन बाबा म्हटलं की त्याचा काय किती चार पाच वार तुम्हाला पाठेल त्याच्या पोठ्या पाठेल पण आई सावित्रीबाईंचा बड्डे पाठवून स्मृती दिन नाही. इथं विचारपीठ म्हणला किंवा व्यासपीठ म्हणून शब्द वापरला. व्यासपीठ नाही आहे, व्यास आपला नाही, गणेश आपलं विचारपीठ आहे. आपण महात्मा फुलेंचे अनुयायी आहोत, सावित्रीचे अनुयायी आहोत आणि आपल्याला एकत्र येऊन समाज घडवायचा आहे. 150 वर्ष झाले हेच वाक्य म्हणतोय मी. आम्ही एकत्र आलं पाहिजे, आम्ही समाज घडवला पाहिजे, आम्ही एकत्र झालं पाहिजे. आणि कोणाला सांगतोय मी हे, स्वतःला पहिले सुरुवात करूया, स्वतःला सांगूया आधी, स्वतःच्या कुटुंबातून सुरुवात करूया. मी तुम्हाला अभिमानानं सांगतो माझ्या घरात देवघर नाहीये, पण माझ्या घरात एकच देवघर आहे या दोन लोकांचं आणि त्याच्या बाजूला आंबेडकर आहे. या तीनच लोकांनी आपल्याला घडवलंय, बाकी कोणी नाही. आज काही लोकांच्या फेसबुकला पोस्ट बघितल्या विद्येची देवता. अरे विद्येची देवता आहे का ती? देवत्व प्राप्त करू देऊ नका, ती माणूस आहे, महानायिका आहे जगाची, आद्य शिक्षिका आहे, मुख्याध्यापिका आहे आणि आपल्याला घडवणारी माता आहे. असं तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा ना, माझ्या घरात टीव्ही नाही आहे. सगळ्या लोकांना माहिती आहे बरेच मित्र माझ्याकडे कुणाला टीव्ही नाही, पण माझ्या घरात 3,500 पुस्तकांचं फार मोठं कपाट आहे. त्यांनी ते सांगितलंय आपण ते करायचंय. आमच्या घरात जर टीव्ही असतो ना मोठा LED 36 इंच 52 इंच आजकाल थेटर झाले घरात थेटर करताय, पण त्याच्या बाजूला पुस्तकाचं कपाट ठेवा. एक लक्षात घ्या, दलित समाज, बहुजन समाज किंवा आपण त्याला महार म्हणतात तुम्ही लोक, या समाजामध्ये आंबेडकरांच्या विरोधात एक वाक्य जर केलं तर छोटा मुलगा शेबडा पोरावर फळ उठतो माझ्या बापाविषयी तुम्ही असं कसं बोलता म्हणून. पण आमच्या बापाचं नावच आम्हाला घरात जर माहीत नसेल तर आम्हाला राग येण्याचा संबंध नाही, आम्ही वाटण्याचा संबंध नाही. घरात प्रतिमा असली पाहिजे कोणाची? या दोघांची. आम्ही बघतो काहीतरी पाखंडी लोक मला मान्य नाहीत. इकडे यायचं महामंडळात जय ज्योती जय क्रांती करायचं आणि घरी गेलं की साईबाबाची आरती करायची. तिथं फोटो नाही तुमचा. माझा राग साईबाबावर नाही, माझा राग देवावर नाही, माझा राग खोकांडावर आहे, माझा राग पाखंडावर आहे तुमच्या. पाखंडीपणा करू नका तुम्ही. करायचं तर देवदेवच करा, विसरून जा. करायचं तर महात्मा फुलेंना फॉलो करा. नाही त्याचं काय सर, म्हणजे आमचे लोक हळूहळू डेव्हलप होत आहेत. 150 वर्ष झाले ना, आता बसायला 150 वर्ष आपल्याला. आणि एक मुलगा मोठा व्हायला एका आईला 18 वर्ष पूर्ण लागतात करायला, पण एक मुलगा बेवकूफ करायला बायकोला 1 वाक्य लागतं. मग तुम्ही हे लक्षात घ्या. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आज की मला शिंदे सर बोलले की काही मुद्दे महत्वाचे तुम्हाला देतो नाही. अरे मित्रांनो, मुद्दे मुद्दे काही नाहीत. तुम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही तो तुमच्यावर तुमची राजकीय ताकद नाही, आर्थिक ताकद नाही, सामाजिक ताकद नाही आहे. तुलना करा धनगर समाजाची तुमची. धनगर समाज आपल्यापेक्षा कमी आहे पण टक्केवारीनं, पण हा समाज तो सगळ्या अधिकारात पुढे आहे. आणि आम्ही नंबर 2 समाज आहे. काय म्हणतो? बाळी समाज नंबर 2 आहे. कुठे आहे? कुठे 2 नंबरला? राजकीय मध्ये एकटाच आमदार आपला सत्तेमधला, बाकी 3 आमदार नागपूर तर बरे होते, 10-15 होते, आता कमी झाले. पुन्हा म्हणा नाही ते निवडून नाही आले, असं नाही आहे. तिकीटच दिली नाही तुम्हाला, तुमचा दबावच नाही तिथं. हा राजकीय मुद्दा झाला. आता शिक्षणावर येतो. शिक्षणावर डॉक्टर निशिकांता माळी सोलापूरच्या जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष झालेल्या, त्यांनी मला विचारलं की माझ्या पोराला OBC मधून ऍडमिशन घेऊ की ओपन मधून घेऊ, मग तुम्हाला काय वाटतं? त्या म्हणल्या माझ्या पोराची मी करू शकते, मग OBC च्या पोराचं भलं होईल म्हणे का? म्हणलं तुमचं अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे का म्हणे, माझा पोरगा PG झाला तर त्याला OBC जरूरत मिळेल का? मलाही माहीत नव्हतं. मी मेडिकल कॉलेजला फोन केला DJ ला, ते म्हणजे आम्हाला माहीत नाही सर, तुम्ही त्या कमिटीला विचारा. कमिटीला माऊस माझ्याकडे नव्हता. मग तर डीन इंग्लिशला फोन केला. डीन बोलले की चालतं सर, चालू द्या. म्हणजे आमच्या लोकांना प्रबोधन शिक्षणामध्ये सुद्धा नाही आहे. आपल्या पोराला करिअर कोणतं करावं हे सुद्धा माहीत नाही आम्हाला. आम्ही सांगतो महात्मा फुले आमचे फोरफादर्स, आमचे बाप, आमची आई. अरे सांगण्याचा अभिमान कृतीमध्ये आला पाहिजे ना आपल्या कुठंतरी. ॲक्चुरीज बोर्ड तुमच्या मुंबईमध्ये सगळ्यात भारतातलं एकमेव कॉलेज आहे. माहिती आहे का ॲक्चुरीज हातवर करा बरं जरा. ॲक्चुरीज इन्स्टिट्यूट माहिती आहे का किती लोकांना? 1-2 बस. इकडं ॲक्चुरीज इन्स्टिट्यूट माहिती आहे का? अरे जे भारताच्या पॉलिसी ठरवतात, पॉलिसी IRD च्या पॉलिसी, फायनान्स डिपार्टमेंटच्या पॉलिसी, तुमच्या सेवेत इथं मला इथं वर्षीमध्ये कॉलेज यायचं त्या डिसेंट झालेलं. ॲक्चुरीजमध्ये पाठवा पोरांना, तिथं जायला पात्रता काय लागते हेही माहिती नाही आम्हाला. BCom करा, MCom करा, MBA फायनान्स करा, पोरगं 35% असू द्या. पण आमचं काय झालं आहे, मेडिकल इंजिनियर एवढं डोक्याच्या बाहेर रे. तुम्ही तिथं पोरं पाठवा. 68 लाख पॅकेज आहे पोराचं, द्या. तिथं 5 वर्ष पोराचं मेरिट मेरिट लागत नाही. तिथं MPC मध्ये पोरगी पास झाली आपली मुलगी योगिता कुदळे, एकमेव झाली.
आमच्या पोराला एमपीएससी करायचं कोण सांगतं? ग्रॅज्युएशन झाल्यास काही होत नाही ना, माझा तो एमपीएससी कर, म्हणजे काही जमत नाही, मास्तरला लहानपणी मारायचे लोक, काही जमत नाही, आता एमपीएससी कर. त्या पुण्यामध्ये बांधणांचे तुम्ही घरांना घरानं भरले जाऊन क्लासेसच्या नावाखाली प्रत्येकाचे क्लास आहेत, चाणक्य मंडल क्लास, कुठला भगीरथ क्लास, अरे काय गरज आहे? तुमचा एखादा क्लास कळा ना, तुमचा माळ्याचा एखादा काय बिघडतं तुम्हाला? शेगडा काय कर पुण्यात आहेत, प्रत्येक क्लासवर ऑफिसर आपल्या समाजात आहे. 156 अधिकाऱ्याचा मी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअपला, कांदा मुळा भाजी. त्यांनी मला विचारलं तू काय करणारस, म्हणजे तुम्हाला भीक लागणार, म्हणजे कसली प्रशासकीय बोलायची, म्हणतो प्रशासकीय मार्गदर्शनाची, फोकट मार्गदर्शन करा. ते म्हणले आम्ही कधी तयार आहोत, तू फक्त सांग. विद्यार्थीच नाही आमच्याकडे यायला, तुमचे संजय गरवाडे इथले, त्या बाबाने दलित समाजासाठी फार मोठं काम उभं केलंय, मग आपल्यामध्ये कधी येणार हे? तुम्हीच पुढे यायचं आहे. आपल्या मुलांना जर एमपीएससी यूपीएससी करायची असेल, त्याची सुरुवात तुम्हाला 5वीपासून करावी लागेल, ग्रॅज्युएशन नंतर नाही. त्या पोराचा अभ्यासक्रम 5वी ते 12वी एवढाच अभ्यासक्रम आहे. तुमची लहान लहान मुलं आहेत, त्यांना हे शिकवा. उन्हाळ्यामध्ये क्लासेसला पाठवू नका कुठल्या उन्हाळ्यात, त्या पावा भिवायला, त्या पोराला ते शिकवा की एमपीएससी अभ्यासक्रमात काय ते शिकवा तुम्ही त्याला. अरे पोरं घरवर ब्राह्मणासारखे, आपल्या कोणाला नाव ठेवायचं नाही. आज ब्राह्मण समाज एकजूट आहे. त्यांचा गोपाळ बडवे तीर्थकुंडात पंढरपूरला मुतला होता हे किती लोकांना माहीत आहे, पण त्यासाठी अख्खा समाज दिल्ली ते गल्ली एक झाला. आम्हाला माहितीच नाही, आमच्या इथं एक ते भुजबळ जेलमध्ये गेले तर आम्ही रस्त्यावरच गेलो का येतो. अरे तो भुजबळ नाही 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 त्यांची चुका होती. अरे कसल्या चुकायला आता तुम्ही काय भुटल्या तंत्रासारखी आहेत, आम्हाला चुका दाखवतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा दबाव तयार होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. असे तुम्ही 1000 कार्यक्रम घ्या, असे तुम्ही 1000 रॅल्या घ्या, मिटिंगा घ्या, गप्पा मारा, एकत्र काही होणार नाही. जोपर्यंत तुमची वजरमुठ एकत्र दिसणार नाही, लॉबी दिसणार नाही, लॉबीशिवाय काही फायदा नाही तुमचा. आपली मुलं शिकत आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा, येणारा काळ भयंकर आहे. येणारा काळ भयंकर यासाठी म्हणतोय, बेरोजगारी आहे, तुम्हाला कुठेही उद्योगात स्थान नाही आहे. आपले उद्योग बसले बोरकर साहेब, त्यांना माहिती आहे, त्यांनी काय संघर्षातून पुढे उभं केलंय. आमचे बापू त्या संघर्षात आता पुढे आलेत, पण आता त्यांची वेळ झालेली आहे, त्यांनी कबूल म्हटलं सटल झाली त्या पद्धतीला, पण आपल्याला नाही ना. आता तुमच्या मुलांना काय पुढे, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय हे पण विचार करा. बोरकर साहेब मला झालं का नाही बोलू ना मी. हां एक लक्षात ठेवा, मी पोर्तुगीजने बोलतो, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, अखिल भारतीय माळी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष फिरतो, असलेच कपडे घालतो. काही लोकांनी मला विचारलं असले कपडे काय घालतो, म्हणलं डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळात त्यांच्या समाजाला सांगितलं, गेस्चर पोस्चर म्हणतात ना, तुमचा पेहराव, तुमचं फर्निचर आहे दुकानाचं, सेलिंग स्किल आहे. मराठवाड्यातून काही पोरं येतात, विदर्भातून काही पोरं येतात, बोलताच येत नाही. तुले मले कायले ही विदर्भातली भाषा, मराठवाड्यात आले आलाव गेलाव खाल्लाव पेलाव फेल फेल इंटरव्ह्यू मध्ये पट्टे आमचे, काहीच प्रेझेंटेशन नाहीये. अरे मित्रांनो, आपल्या पोरांना बोलावपासून हे शिकवणं गरजेचं आलंय. आपला इंग्रजी तर फार दूरची गोष्ट आहे, आपल्याला खरोखर लाज वाटली पाहिजे. ज्या काळात महात्मा गांधींनी आई सावित्रीला इंग्रजी शिकवली, मराठी नाही सोडावं, मराठी तर शिकवली शिकवली, इंग्रजी पण शिकवली. तुम्ही पुण्यामध्ये किती लोक फुलेवाडा आहेत, हातवर करा बरं, फुलेवाडा, समताभूमी, गंजपेठ, किती लोक आले त्या ठिकाणी, प्रामाणिकपणे हातवर करा. कुणीच नाही. तुमचे जे पालक आहेत ना, तुमचे नवरे, तुमचे भाऊ, तुमचे वडील, त्यांना सांगा की आमच्या आईकडे का घेऊन जा तिथं, ते आमचं पॉवर स्टेशन आहे, तिथं गेल्यास तुम्हाला कळेल. तिथं गेल्यास अंगावर काटा येतो की ज्या ठिकाणी ते घडले, ज्याने घडवला समाज, त्याला म्हणतो मी भाग्यविधाता, भारताचे भाग्यविधाते, भारताचे आद्य शिल्पकार. तुम्हाला तर घराच्या बाहेर निघायला चान्स नव्हता भटांपुढे, त्यांनी सगळं मोडून काढलं, तुम्हाला बाहेर आणलं. जिची हाती पाळण्याचे दोरी ती जगाशी उद्धारी, एवढंच म्हणायचे फक्त. हा प्रत्येक पुरुषामागं स्त्री असते, असं वाक्य येऊ द्या ना, प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष आहे, हे वाक्य आम्हाला ऐकायचं आहे. हे वाक्य जेव्हा कराल तेव्हा खरा आपला समाज घडलेला असेल. कारण काय होतं माहितीये का, आमच्यासारखा एखादा बोलतो फटफट बोलून निघून जातो, काय ते आलतं बोललं निघून गेलं काय समजतं. नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, नको ना ते. मी नेहमी सांगतो, शोला हो भडकण्याची कोशिश नाही करता, आगला पेटवायची गरजच नाही. सोला हो भडकण्याची कोशिश नाही करता, सच मोह से निकल जाता है, मैं कोशिश नहीं करता. सगळं बोलू ना तुम्ही, आणि मी एकदा बोलायला परत येत नाही, मी माफी मागत नाही कोणाची कधी. वेनाश राय डिड इट, आय नेव्हर सेड व्हॉट आय डिड इट. जे केलं ते केलं, बोललं ते बोललो, माफी मागायची नाही. अडचणी प्रत्येकाला आहेत, अडचणी प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत, आम्ही अडचणीत असतो कधी कधी. पण आपला समाज जेव्हा एखाद्या माणसाला उचलतो राजकीय नेतृत्वात, वक्तृत्वात, मागच्या तुम्हाला बोललो त्या महिलेमधल्या मला चेहरा दिसला होता, त्या ताई बसल्या तिथं, माझा चेहरा आठवला मला त्या ताई तिथं बसलेल्या, त्या बोलल्या होत्या बरोबर ताई. हां एवढं प्रत्येकाकडे बघतोय मी तुमच्याकडे, जिथपर्यंत माझी नजर पोचते तिथपर्यंत पाहतोय मी.
माणसं ओळख ना शरद पवारांकडून शिकाव, माणसं लक्षात ठेव ना शरद पवारांकडून शिकाव, त्यांचं टेक्निक तुम्हाला तो ओपन सांगतो मी, त्यांनी सांगितलेलं आहे. मग 2003 मध्ये बोलले की माणसं लक्षात कशी ठेवायची. मला जर माणूस भेटला, मला माणसं भेटले, मला सांगितलं महाराज भेटले, महाराजांचं नाव काय पूर्ण प्रभू महाराज, प्रभू महाराज तुम्हाला भेटून फार बरं वाटलं, प्रभू महाराज तुम्हाला भेटून फार बरं वाटलं, प्रभू महाराज तुमच्यावर गाव कसं, प्रभू महाराज पाच वेळा म्हणलं आणि जाताना सांगितलं प्रभू महाराज आपण पुन्हा भेटूया. झालं फिरते तुम्ही करून बघा, फार सोपं आहे ते. माझ्या फोनमध्ये 40,000 नंबर आहेत, मी प्रत्येकाला ओळखतो. नाही तुम्हाला वेळ जमत असेल आम्हाला जमत नाही, प्रत्येकाला जमतं. ठरवा प्रायोरिटी आपल्या कुटुंबाची. सकाळचे 2 तास स्वतः करता, सकाळचे 2 तास स्वतः करता, 1 तास नवऱ्या करता, कुटुंबा करता, उरलेले 4 तास घरकामा करता, दुपारचा वेळ मालिकेलाही वाचनासाठी. अरे डोक्यातच नाही ती बाहेर काय जाणार, गार्बेज इन गार्बेज आऊट, कचरा बाहेर कचरामध्ये, कचरा बाहेर कचरामध्ये, हेच चालू आहे आपलं. आई सावित्रीचे पुस्तकं वाचा आई साहेब, बस बाकी काही वाचू नका हो, मी तर ज्ञानेश्वरी वाचू नका म्हणतो. एकाच वाक्यात ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला मी, शेजाऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या घरात जेव्हा चांगलं झालंय आणि ते तुम्हाला चांगलं वाटलं की ज्ञानेश्वरी तुम्हाला पावली. सिंपल आहे एकदम, कारण हे प्रबोधनाची वेळ नाही किंवा मी सांगण्याची वेळ नाही, तुमचं ते वय पण नाही, तुम्ही सगळे शिकलेले आहात. सावित्री माई माहीत आहे, आंबेडकर माहीत आहेत आणि महात्मा फुले तर प्रत्येकाला माहिती आहेत, पण आम्हाला वारंवार सांगावं काय लागतंय का तुम्ही करतच नाही. या मंडळाला सावतावाळी मंडळाला 13 वर्ष पूर्ण झाले. या 13 वर्षामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवले. मला कौतुक आहे, मी खास करून झालोय मुद्दा माझा. एक तर माझा घसा बरोबर होता, नक्षल तब्येत बरं नव्हती, निवडणुकीचा प्रचार करून आलो होतो, पण इथे केलं होतं ते. पण आत्ताही मी सांगतो तुम्हाला, मी शब्द बदलत नाही, कुठली अडचण सांगा मी तुमच्यासोबत आहे असं म्हणणारे माणसंही कमी आहे. मी आता जोडगे साहेबांना म्हटलं बोलताना फार टेन्शन कसं म्हटलं, मागं सगळी दिग्गज बसले आहेत म्हणतो. कारण एखाद्या मैफिलीमध्ये एखादा गवाय असतो ना गाणारा, आणि त्याच्यापुढे जर गाणारा एखादा कलाकार बसला असं त्याला टेन्शन येतं. तसं आत्ता माझ्या प्रेशर आहे पटेल बसले लोकांचा, कारण अनुभव फार मोठी मंडळी आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या पोरांना नोकरी डोक्यातली काढून टाकायला लावा, उद्योजक घडवायची मानसिकता पहिले त्याला बनवा तुम्ही. त्याचं कारण असं आहे, तुम्ही त्याच्या बघा त्या कलातून ह्याकडे पण हे सगळे उद्योजक आहेत, सगळे उद्योजक आहेत. एखादा दुसरा नोकरी करणार असेल मला माहित नाही, पण मी जे पाहतो ते सगळे उद्योजक आहेत. का उद्योजक काय तर असलेत, जे डिव्होटेड टू सोसायटी, जे डिव्होटेड टू बिझनेस, त्यांनी डेडिकेशन दिलं. तुम्हाला काय वाटतो त्यांच्याकडे खूप पैसा आहे ते फार मोठे? अरे बाबा असं शक्य नाही आहे, कुठलीही सुरुवात शून्यातून होते. तुम्हाला तेंडुलकरचा सिक्स दिसतो मारलेला, पण प्रॅक्टिस दिसत नाही. या लोकांची मेहनत घ्या, या लोकांच्या मेहनतीनंतर ते पुढे आलेत. आणि तुमच्या पोरांना शिकवावं लागेल. आजकाल पोरांच्या वादविवाद, कालच मी घटना पुण्याचे सोडवा आलो, बांधण्याकरण्यासाठी नवऱ्यांनी फक्त जागा बेल्टची का बदलून विचारलं नाही कोणा, माझा बेल्ट जागेवर का ठेवला नाही, इतके भांडण टोकाला की मुलगी 2 वर्षांपासून घरी निघून गेली. कसं तेवढं राग तुम्हाला येतात हे शिकवा मुलींना. आणि तुम्हाला कटुपणे सांगतो, कटुपणे सांगतो, मला सासू आहे, मला माझी आई आहे, मलाही बहिणी आहे, पण मुलीच्या संसारामध्ये कधीही डिस्टर्ब करायचा प्रयत्न करू नका प्लीज. प्रत्येक ठिकाणी कारण हेच येत आहे, प्रत्येक ठिकाणी कारण हेच येत आहे. आई सावित्री माईने असं घडवलं नाही हो. आणि ह्याच्या पुढची तेच सांगतो, आत्महत्या करणे, इथपर्यंत पोरं पोहोचून आपली कस काय एवढे हरत आहेत पोरं आपली. त्यांना हरायला शिकवा ना, त्यांना हरायला शिकवा, त्याला जिंकायला शिकवू नका, त्याला हरायला शिकवा. हरण्यातून तो शिकतो, जिंकण्यातून शिकत नाही आहे. मी तुमच्या फक्त मी सावित्री माईने काय केलं आणि महात्मा फुलाने काय केलं हे मी तुम्हाला सांगत नाही. 2 वेळ तुम्हाला सांगतो फक्त महात्मा फुलेंच्या, मला तेवढ्याच कळल्या. वित्त विना शूद्र खचले, आपण शूद्राचे राज आहे, आपण ओपन ओपन काही नाही, आपण शूद्राचे राज आहे. वित्त विना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येनं केले. एक तर शिक्षण घ्यावं लागेल, नोकरी करावी लागेल, ती टॉपची, प्लंबर नंबर नको, खालच्या लेवलची नोकरी नको, टॉप आम्हाला हवाय. आणि करायचा बिझनेस तर वित्त मिळायचं तर बिझनेस करावं लागेल. कोणाला दोन्ही ऑप्शन द्या, बघ तुला हे व्यवसाय करायचा आहे, तसं तुम्हाला अर्थ असला शिक्षणाचं काही मार्गदर्शन आम्ही फुकटमध्ये द्यायला तयार आहे. फुकटमध्ये मला एकाने सकाळी विचारलं, निघालो घरून, मला ते म्हटले सर आजचं पाकिट किती आहे तुमचं, म्हणजे कार्यक्रमाला चाललो आहे तुम्ही, मी म्हटलं काय भाव, म्हणे आजचं पाकिट किती, शिंदे साहेब कोण आहेत, म्हणे हा त्या भेटले ते पाकिट किती देतात, तुला नाही मी पाकिट बिकट काही घेत नाही म्हणलं, मी भिकारी नाही म्हणलं सरा. अडचणी असतील काय तुला आर्थिक अडचणी कोणाला, पण मी माझं स्किल विकतो, मी माझं जमीन नाही विकत, मी माझा आत्मा नाही विकत, माझ्या समाजाला मी डेडिकेशन देणं आहे ते मी देतोय. आणि तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जब तक दम है तब तब तक तुम्हाला लावूंगा. कारण काय माहिती आहे, कुणीतरी वेळ घेतलं पाहिजे, ते वेळे झाले म्हणून आपण सुधारलो, ते बिघडले मग आम्ही बिघडलो.
घडलं बी हा शब्द महाराजला ते बी घडले आम्ही पण घडलो तसं तुम्ही पण घडा. कारण काय होतं माहिती आहे का, एखादा माणूस मार्गदर्शन करतो टिपिकल एका चौकटीत बसतो ते, हे फार चौफेर मार्गदर्शन पाहिजे, विविध क्षेत्रात लोक पाहिजे. तुम्ही पालक सज्ञ पालक आहात, तुम्हाला कुठे बिझनेसमधल्या अडचणी आम्ही मार्गदर्शन करू. आता मी पुढच्या महिन्यात बिझनेस महात्मा फुले बिझनेस क्लब ओपन करतोय पुण्यामध्ये, त्या ठिकाणी या समाजातले कमीत कमी 100 उद्योजक जे अनसीन आहेत, ज्यांना माहीत नाही ज्यांचा मार्ग, आणि ते म्हणजे आम्हाला समाजात बोलतच नाहीत लोक. आणि तुम्ही समाजासाठी काही करत नाही ना, तुम्हाला कशाला बोलवतील. दिवसंध्या या पत्रिकेमध्ये एवढी नाव आहेत ना, या पत्रिकेत नाव आहेत, यातल्या किती लोकांना डोनेशन दिलं मला माहीत नाही. समाजाकरता 10% द्यावा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. महात्मा फुलेंचं अख्खं घर दिलं, अख्खं फार घर विकून टाकलं, त्यांच्या सोन्याने पुस्तकं जाणून संसार चालवला असं म्हटलं जातं. म्हणजे ही आपल्या समाजाची अवस्था आता परत याच्या मार्गावर आहे का? नकोय. एकमेका सहाय्य करू, पुढे काय आता सुपंत नको, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. काल चौधरी सर आले होते, ज्ञानेश्वर महाजन आले होते पुण्यामध्ये, आम्ही मीटिंग घेतली आहे. या सब कुठे सर त्या दिवशी, कारण काय माहिती आहे का, तुम्हाला एकत्र यावं लागेल, एका एका मुद्द्यावर एक एक माणूस मोठा करावा लागेल, त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, पुढे जावं लागेल. एकटा गोविंद नाके काहीच करू शकत नाही, हे सगळं टीम वर्क आहे. लक्षात ठेवा, मी शेवटचे कविता म्हणतो, दोन वेळीची आणि पुन्हा संपवतो, थांबतो, कारण आता जेवणाची वेळ आहे, मला पण भूक लागलेली आहे. तुम्ही माणूस, मी माणूस, ते माणूस, सारखेच आहे. मला उदाहरण काय द्यायचं, आता सारखेच आहोत, तुमच्या माझ्यात काही फरक नाही आहे, फक्त थोडंसं जास्त, थोडंसं. आता मी जे बोलतोय ना ते माझ्या घरात कृतीनं लागवतोय. मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मागच्या मीटिंगमध्ये बोललो होतो, मुलगी लग्न झाल्यानंतर पहिलं बाळापण सासरीच करायचं, माहेरी नाही का? याचं उत्तर सांगतो, सून कुणाची? त्यांची. नातू कुणाचा? त्यांचा. नाव कुणाचं? त्यांचं. मग खरं तुमचा कशाला? ठरवा ठरवा, फक्त ठरवा. हे लग्न आमचे ढोक साहेब आहेत, हा स्वस्तामध्ये लग्न लावून देतात, आंतरजातीय जातीय दिव्यांग सगळे. म्हणजे त्या माणसं खरं कौतुक करण्यासारखं आहे. कारण काय माहिती आहे का, शिक्षणामध्ये पुढे असणारी पिढी तर बसलेली आहे, त्यांच्या कॉलेजेस आहेत, बिझनेसमध्ये असणारी प्रसिद्ध बसलेली आहेत, त्यांचे लोक आहेत. पण सगळ्यासाठी एक वाक्य तुम्हाला बोलायला ऐकत होतं, सगळ्यासाठी, महेश हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही था, भूषण कुमारची कविता आहे, दोघांना करीत जाऊन बघा. मला दोनच वेळ सांगतो, तुम्हाला जास्त बोलणार नाही मी, ती पूर्ण कविता ऐका तुम्ही. भूषण कुमार नावाची कवी आहेत, शायर आहेत ते, त्यांचं ऐका तुम्ही. महेश हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही था, मगर ये सूरत कहीं ना कहीं बदलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत से ये गंगा हिमालय से बहनी चाहिए, तेरे दिल में ना मेरे दिल में सही ये आग कहीं ना कहीं लगनी चाहिए, मैं हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं था मगर ये सूरत बदलनी चाहिए. जय ज्योति, जय क्रांति, जय भीम, धन्यवाद. दादा साहेबांनी बोलावं आणि आम्ही ऐकत राहावं. खरं तर थंडी खूप वाढली आहे ना, आणि थंडी वाजते ना, आम्हाला इकडे वरती जायचं आहे, त्यामुळे थंडी नाही वाजत आहे. तुम्हाला थंडी वाजते? जरा इथे जोरदार टाळ्या वाजवा, म्हणजे थंडी उडत जाईल. हां, यानंतर मी आदरणीय माळी सरांना विनंती करतो. माळी सरांना या ठिकाणी मी मुद्दा त्यांचा उल्लेख करतो. या ठिकाणी पोलीस निरीक्षक माननीय श्री मांडलिक साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्यावर यावं, आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. माळी सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो, कारण त्यांच्यामुळेच हा हे जे मैदान आहे त्यात कोरोना शाळा आपल्याला या ठिकाणी वापरण्यासाठी मिळालेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आदरणीय माळी सरांचं. बंधू आणि भगिनींनो, आणि व्यासपीठावर असलेले सन्माननीय अतिथी, दोन व्याख्याते यांनी आपल्याला प्रबोधन केलं. पहिल्या व्याख्याता यांनी 189 वर्षापूर्वीचा इतिहास या ठिकाणी व्यक्त केला, तर दुसऱ्या व्याख्यात्यांनी वास्तव स्थितीचं चित्रण या ठिकाणी सादर केलं. मी काही ठराविक 4 गोष्टी आपल्याला सांगणार आहे.
की सावित्रीबाईंनी तळागाळातील लोकांसाठी आणि समाजासाठी पुढाकार घेऊन त्या लोकांना पुढे आणलं. आम्ही मात्र आमच्या समाजाला सुद्धा पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत नाही. आजही आमच्या पालकांमध्ये संकुचित वृत्ती आहे. मी गेले 29 वर्ष या विद्यालयामध्ये काम करत असताना अनुभव असा येतो की एका पालकाला जर 2 मुलं असतील, त्यात एक मुलगी आणि एक मुलगा, तर मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवलं जातं आणि मुलीला मात्र मराठी माध्यमामध्ये शिकवलं जातं, का तिच्यावर खर्च करायचा नाही. काही तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलीला टाकतात आणि चांगल्या दर्जाची शाळा असेल तिथे मुलांना टाकलं जातं. हा भेदभाव पहिल्यांदा आपण काढून टाकला पाहिजे, कारण आम्ही अनुभवतोय आणि त्यामुळे मी तरी गेले 29 वर्ष दरवर्षी 25 मुलांना दत्तक घेतो आणि खास करून मुलींना घेतो की त्या मुलींनी सुद्धा चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. आणि हे अनुकरण आपण प्रत्येक आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या या सावित्री अजून पुढे मोठ्या होतील, मुलंही मोठ्या होतील. मी असं म्हणणार नाही की मुलांनी मोठं होऊ नये. दुसरी उणीव ही भासते की आपली बरीचशी माणसं मुलं BA होतात, BSc होतात किंवा 12वीपर्यंत जातात, पण पुढे काय करावं याचं मार्गदर्शन कधीच घेत नाही आणि त्यांना उत्तम दर्जाचं मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अशी मुलं खूप पाठीमागे राहतात. आणि नंतर त्यांना कळलं की मी माझ्या मुलाला त्यावेळेस योग्य मार्गदर्शन दिलं असतं तर कदाचित हा मुलगा कुठेतरी पुढे गेला असता आणि समाजाचं नाव लौकिकपणा त्याने मिळवला असता. तिसरा अनुभव असा येतो की आपल्या या माळी समाजामध्ये अनेक प्रकारचे, म्हणजे जसं कोण नावाने ओळखले जातात, एखाद्या ऑफिसमध्ये जरी तुम्ही आपल्या कामासाठी गेला आणि आपला माणूस त्या ठिकाणी ऑफिसर म्हणून बसलेला असेल तर तो आपली ओळख सुद्धा दाखवत नाही. तर असे काही वाईट अनुभव आपल्याला या समाजामध्ये बघायला मिळतात याचा विचार सुद्धा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. मी तर असं म्हणेन तो रिक्षा चालवणारा जरी आपला बांधव असेल आणि कलेक्टर झालेला जरी आपला बांधव असेल तरी हे दोघं सारखेच आहेत, कारण त्यांच्याकडे माणूस म्हणून आपण बघितलं पाहिजे, तरच समाज पुढे जाईल अन्यथा समाज पुढे जाणार नाही. बोलायला सोपं असतं पण ते कृतीत आणायला फार कठीण असतं आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या बांधवाला कशी मदत करता येईल त्याचं एक दुसरं उदाहरण आपल्याला देईल. एखाद्या कुटुंबामध्ये 3 बंधू असतील, एक चांगलं शिक्षण घेऊन पुढे गेला असेल आणि 2 शेतकरी असतील, तर तो पुढे गेलेला जो नोकरी करणारा व्यक्ती आहे त्या 2 बांधवांच्या मुलांना मदत करत नाही साहेब, कारण त्याची मुलं शेतकरी म्हणूनच राहतात आणि याची मुलं कलेक्टर म्हणून पुढे जातात किंवा ऑफिसर म्हणून पुढे जातात, पण त्याच्याच भावाची मुलं मात्र शेतकरी म्हणूनच शेतामध्ये राबत राहतात. अशा वेळेस त्याला तरी आपण दत्तक घ्यावं आणि त्याला सुद्धा पुढे नेण्याचा मान दिला पाहिजे, तरच समाज पुढे जाणार आहे. नाहीतर या कौतुकाच्या गोष्टी आपण दरवर्षी इथे करत राहू पण त्याचं फलित आपल्याला मिळणार नाही. आम्ही हे रोक्त 2008 मध्ये लावलं साहेब आणि गेले 13 वर्ष हे काम चालू. जेव्हा 11 माणसं आम्ही एकत्र आलो की कळंबोलीमध्ये त्या खारघरमध्ये आणि कामोट्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती माळी समाज आहे. कामोट्याच्या माळी समाजांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा तुमच्याकडे सहभागी करून घ्या, मात्र जागा कमी आहे. ते ग्राउंड पूर्ण भरलेलं असायचं. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये 5-6 वर्ष एक ग्राउंड पूर्ण भरलेलं असायचं. मध्यंतरी मी शिक्षणाच्या निमित्ताने बाजूला झालो. पूर्वीचे अध्यक्ष आमचे गर्दे सर, जे आज इथे त्यांची उणीव वाजते आहे, जे त्यांच्या गावी रिटायर होऊन सरपंच म्हणून काम करत आहे, तर अशी ही मंडळी आणि नवीन आलेली मंडळी आणि नवीन आलेल्या मंडळींनी ही प्रथा याच पद्धतीने चालू ठेवलेली आहे. पुढच्या वर्षी अजून ग्राउंड कसं भरेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी कसे राबवले जातील जेणेकरून समाज बांधवांचा फायदा होईल हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. एवढंच नाही तर शिवसागर सर आमचे जे मित्र आहेत त्यांनी मला 4 दिवसापूर्वी सांगितलं की आपण असा एक उत्तम दर्जाचा कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्या विधवा महिला आहेत त्यांचाही सत्कार करणार आहोत.
बऱ्याचदा समाजामध्ये बघायला मिळतं की स्त्री विधवा झाली की तिला बाजूला सारलं जातं, मग तो व्यक्ती जर विधवा झाला तर त्याला का बाजूला सारलं जात नाही, त्याला का पुढे बोलवलं जातं, त्या महिलेला मागे काय ठेवलं जातं, याचा विचार सुद्धा आज करणं काळाची गरज आहे. त्यावेळी सावित्रीबाईंनी खरं जे शिक्षण दिलं की अंधश्रद्धेतून बाहेर या, परिवाराला मोठं करा. आजचं शिक्षण वेगळं आहे मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवावं. खरं तर या ठिकाणी मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, मी एक वक्ता आहे पण वेळ कमी आहे. मी सावित्रीबाईंना माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आजपर्यंत 5,000 शाळांपर्यंत पोहोचवलेलं आहे, म्हणजे 1,000 विद्यार्थ्यांपर्यंत आमची सावित्रीबाई गेलेली आहे. यापुढेही पुढच्या पुस्तकाच्या माध्यमातून ते जातील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खास करून आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांना मी धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो, जय ज्योती जय क्रांती. धन्यवाद सर. यानंतर पुढच्या वक्त्याला या ठिकाणी आमंत्रित करण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, ती म्हणजे थायलंड येथे पार पडलेले आंतरराष्ट्रीय पामा ग्लोबल अॅबॅकस अँड मेंटल अरोमॅटिक्स स्पर्धेमध्ये कळमुलीमधील सिस्टीम इम्पॉर्टेक्स संस्थेत शिकणाऱ्या संस्कृती भंडारे, मृणाली बनकर आणि प्रियंक बनकर, त्याचबरोबर समृद्धी भंडारे या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवलं. या मुलींचा आपण एकदा जोरदार काळाने कौतुक करूयात. आणि मी अशा कार्यक्रमाचे पाहुणे सन्माननीय नवनाथ साबळे साहेब गट शिक्षण अधिकारी बनवेल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाष्टी मृणाली बनकर आणि प्रियंका बनकर यांना सन्मानित करावं. जोरदार काळा तुमच्या चालू राहिल्या पाहिजे. नवनाथ साबळे यांचा शुभ हस्ते मृणाली आणि प्रियंका बनकर या 2 भगिनींचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. जोरदार काळाने स्वागत करूया सन्माननीय शंकरराव बोरकर साहेबांचं. संत सावता माळे समाज विकास मंडळ त्याने आयोजित केलेल्या आणि गोविंदराव डाके साहेब याने खूप असं समाजाबद्दल आणि संत ह्या मंडळाबद्दल जे कौतुक केलं, सावित्रीबाईच्या व्यथा सांगितल्या, मी त्यांचं खूप आभारी आहे. व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यक्ती आहेत, कारण वेळ कमी आहे, 20 मिनटं राहिले, 20 मिनटात कदाचित आणि कोणातरी भाषण होईल, मला पण भाषण करायचं तर मी पण 5 मिनटं संपवतो, मोस्टली 8 मिनटं. परिस्थिती अशी आहे, आज एवढा मोठा महिला आहे, एक लाईन फक्त पुरुषाची, 4 लाईन महिलाच्या, म्हणजे पुरुषापेक्षा महिलाला आपल्या समाजाची चिंता आहे. आज संक्रांतीचे हे दिवस आहे, तुम्हाला आई गद्दल झाले साखरं घालतो. सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके चरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्कृते. हे त्र्यंबके गौरी आमच्या सर्व समाजातील, माई समाजातील महिलाला, माझ्या सर्वांना सुखी ठेव. बांधवांना आता सर्वांनी भाषण केलं, पैसा कमावला पाहिजे, व्यवसायात आला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, सर्व सत्य आहे. पण दुसरं भी एक सत्य आहे, आपला समाज खूप गरीब आहे, आपला समाज खूप मध्यमवर्गीय आहे, आपला समाज खूप शिक्षणापासून वंचित आहे, हे भी एक सत्य आहे. त्याची खूप मोठी कारणं आहेत. कुणाला वाटत नाही की मोठा मी उद्योगपती होणे, कुणाला वाटत नाही मी पैशावाला होणे, कुणाला वाटत नाही मोठा डॉक्टर होणे, पण आपल्या आपल्या समाजाच्या काही मर्यादा आहेत. कारण त्या 17 तेवढी टाकली त्याच्या पलीकडे आपण पाय पसरू शकत नाही, ही एक मोठी खंत आहे. बांधवांनो, डाके साहेबांनी मला खूप चांगलं भाषण केलं, पैसा कमवला पाहिजे. एक सांगतो, आपला जन्म गरीब घरात झाला हा आपला दोष नाही, पण आपण गरीब बनून जर मेलो तर आपला दोष आहे, लक्षात घ्या. कारण जन्म कुठाच्या घरात व्हायचा, माळ्याच्या घरात व्हायचा का काय ते आपल्याला माहीत नव्हतं, पण गरीब म्हणून मरायचं नाही. मी पण माळ्याच्या घरात जन्मायला गरीब कुटुंबातला मुलगा, छोटासा शेतकऱ्याचा मुलगा,
एक साखर कारखाना उभा करतो तुम्ही सहकार हवा, त्यातले 70% माळी समाजाचे सभासद कसे केले ते भी माहीत नाही, कुणालाच कळालं नाही, डाके आणला, पुतळे आणला, कोरे आणला, माळी कट करायचा, तहसीलदार 1000 रुपये त्याचे नाव चेंज करायचे, आणि समाज लय बाकार आहे, देखवत नाही। डाके साहेब माझ्या विरोधात 6 आमदार 2 मंत्री उभा राहिले होते कारखान्याच्या निवडणुकीला, निवडणूक झाली निकाल लागले 97% मतदान मला मिळालं, सर्वांचे डिपॉझिट जप्त झालं, ते मला विचारायचं हे कसं काय झालं, मला देवाला माहीत कसं काय झालं, त्यांच्या बापाला कळला मी सभासद कोणाचा केला, एखादा गरीब सभासद माळ्याचा होता मी स्वतः पैसे भरले, पण महाडीवाला बंगल्यावाल्याला मी सभासद करून घेतलं नाही, तसे आयडिया मी तुम्हाला करावं लागेल। आज महात्मा ज्योतिबा फुले महा मोठे उद्योगपती होते, उंची स्टेशन त्यांनी बांधलं आहे, कात्रजा घाट त्यांनी बांधलेला आहे, बोगदा त्यांनी केलेला आहे, 500 धरणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आपण का गरीब, मी पण गरीबच होतो, तुम्हाला वाटतंय का आता हे तुमच्या कळव्यामध्ये खाडीतला समुद्राच्या खाडीतला ब्रिज मी बांधतोय, माळ्याचा पोरगा बांधतोय, गरीबाचा मी बांधतोय तो ब्रिज 7 कोटीचा, ह्या तुमच्या कळवाचे खाणे खाडीवरचा, म्हणजे तुम्हाला सांगायचं की गरीब म्हणून मरू नका हो, श्रीमंत होऊनच मरा। आज मी पण गरीब होतो, तुम्हाला गेल्यावर सांगितलं असेल 500 रुपये पगार करत होतो, ताज हॉटेलमध्ये चाय पित होतो, ते तुम्हाला कहाणी सांगितले, डबल सांगायची जरूरत नाही, पण तो ताज हॉटेल टाटाच आहे, आणि गेल्या वर्षी दाखवलं होतं तुम्हाला कदाचित, त्या टाटाने मला 2 वर्षापूर्वी पत्र दिलंय की तुमच्या एका कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे, म्हणजे अशी ताकद तुमच्यात ठेवा, गरीब म्हणून जगू नका। आज हे तुमचं खूप वैभवशाली हे शहर आहे, तुमचा हा भाग आहे, ज्या ह्या तुमच्या भागामधून इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार होत आहे, ह्या भागामधून बुलेट ट्रेन होते, बुलेट ट्रेनचं मोटर स्टेशन ह्या भागात निर्माण होत आहे, आणि त्या वस्तीमध्ये तुम्ही राहणार आहात, ते वैभवशाली असे हे तुमचा भाग आहे। बांधवलो मी मोठा कसा झालो 5 मिनिटात सांगतो, कारण तुम्ही लय टाईम मला कमी दिला, पण मी मोठा एक नोकरी करीत होतो, त्याला ट्रेनिंगमध्ये तर 500 रुपये भेटत होते, नंतर मला कंपनीने 3000 रुपये पगार केली, स्कूटर बसायला होतं, मी किर्लोस्कर कंपनीमध्ये R&D सेंटर किर्लोस्कर कंपनीचं कॉन्टॅक्ट घेतलं होतं माझ्या कंपनीने, आणि त्याच्यावर मी टेक्निकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो पुण्याला कोथरूडला, माझं काम संपलं होतं, पण त्यांना आणखी एक मोठी ऑर्डर आली होती, त्याला R&D सेंटर बांधायचं होतं, R&D सेंटरचं साऊंड प्रूफ कॅबिन करायच्या होत्या, माझी कंपनी विल्यम UK, त्याचा मी टेक्निकल रिप्रेझेंट होतो, पण माझ्या कंपनीकडं अफाट ऑर्डर होत्या, म्हणून माझ्या कंपनी ती ऑर्डर घेतली नाही, मला त्या किर्लोस्कोरच्या जोशी नावाचा प्रोजेक्ट इंजिनियर सांगितलं बोलतो तुम्ही करता का, काय ते 3-4 लाखाची ऑर्डर होती, माझ्याकडे काय पैसे नव्हते, कारण त्यांच्यात ॲडव्हान्स पैसा हा मिळत नव्हता, हे लक्षात ठेवा बांधवाला, मोठं कसं व्हायचं, पैसा नसला तरी कसा मोठा व्हायचा, मी कसा झालो ते सांगतो, माझ्याकडे जेमतेम 20,000 होते, मला मटेरियलसाठी 80,000 लोक लागत होते, 80,000 आणायचे कुठं, माझ्याकडे एक चेन होती, एक अंगठी होती, ती मोडली त्याचे 15-20 हजार रुपये झाले, काय ते 38,000 रुपये माझ्याकडे गोळा झाली तरी, आणि मला 40-50 हजारची जरूरत लागत होती, कारण ट्रान्सपोर्ट होता, त्याचं मटेरियल आणखी त्याचं फॅब्रिकेशन करायचं होतं, मी माझे तिथे पुण्यामध्ये किर्लोस्करमध्ये कामाला एक सुतोडे म्हणून होते, तर एक नुकतं त्याचं 3 लाखाचं बिल निघलं, त्याला रिक्वेस्ट केली एक 50,000 देतो का, त्याने विचारले मला तो देव पावला, त्याने मला 50,000 रुपये दिले, आम्ही ते मटेरियल 80,000 इथं मुंबईहून घेतलं, कालबा देवीमध्ये फॅब्रिकेशन केलं, हाताने ते गोण्या शिवल्या आणि ट्रान्सपोर्टमध्ये पाठवलं, पाठवल्यानंतर त्या दिवशी माझ्याकडे फक्त 300-500 रुपये राहिलेले, ट्रान्सपोर्टमध्ये पाठवल्यानंतर मी किर्लोस्कर कंपनीमध्ये ते बिल घेऊन गेलो, ते मटेरियल टाकून दिलं, मला वाटलं आता मला 70% पैसे देणार आहे, मला 2-1 लाख रुपये मिळतील, पण कंपनीने सांगितलं तुम्ही दिले, मी बिल बनवून दिलं अशा साध्या कागदावर, तर कंपनीने सांगलं हे बिल हे अलाउड आहे, तुम्ही लेटर पॅडवर द्या, मी ते मंगळवार पेटीमध्ये पुण्याच्या लेटर पॅड बनवायला गेलो, तर पुण्याची माणसं लय भारी लय आळशी, 7 वाजता दुकान बंद करतात लक्ष्मीच्या टायमाला, मी कारखान्याचं एकदा मला काहीतरी
2 लाखाची खरेदी करायची होती. एक मराठी दुकान म्हणून मी दुकानात गेलो, त्यांनी बघितलं नाही साहेब आता दुकान झालं उद्या ना, कारण मला 3-4 लाखाची खरेदी आहे. नाही नाही मला उद्या, आपली मराठी माणसाचा व्यवसाय. बाजूलाच एक दुसऱ्या कोणातरी होतं, त्या कोणी 4 लाखाचे मटेरियल नटबोर्ड काहीतरी घेतलं होतं. मी पुण्यामध्ये गेलो तर प्रिंटिंग प्रेस म्हणला बिल तुमचं 3 दिवस लागतील तुम्हाला छापून द्यायला. अरे बाबा माझ्याकडे फक्त किती 50-60 रुपये राहिले, सर्व खर्च गेले, माझ्या स्कूटरचं पेट्रोल संपलंय, कसं आणि 15 रुपये जास्त लागतील, उद्या दुपारी मिळेल. ठीक आहे मला द्या, 12 वाजेपर्यंत द्या. त्यांनी 12 वाजेपर्यंत बिल घेतलं तर प्रभा डेक्कनमध्ये प्रभात होटेल पुरो होटेलच्या गल्लीमध्ये टायपिंग केलं, किर्लोस्करला गेलो, ते बिल सबमिशन केलं. त्यावेळी त्यांनी बिल बघितलं, प्रिंटेड बिल आहे, बिल केलं घेतलं, त्यांनी काहीतरी 1,80,000 चेक दिला. हे माझ्या टायपिंगला ह्याला ज्याला पैसे करून माझ्याकडे फक्त 10 रुपये राहिले होते. ते चेक दिला तर माझं बँक अकाउंट नव्हतं, करायचं काय. मग ते माझ्या सुतोडीला सांगितलं की बाबा हा माझ्याकडे 1,80,000 चेक आला, हे कुठं होतं. मग चाललं म्हणजे माझी बँक आहे डेक्कनला, महाराष्ट्र बँक आहे, तिथं माझं खातं तिथं उतरलं, तिथं खातं ते खात्याच्या पैसे तरीच भरले. माझं नशीब त्या बँकेमध्ये किर्लोस्कर कंपनीचं अकाउंट होतं. त्याने आम्हाला मॅनेजरने सांगितलं काय तुम्ही जर अकाउंट आहे तिथंच काय तुमचं पैसे काय पाहिजेत का. मी काहीतरी 1.5-2 लाख रुपये काढले माझे, ते ज्यांनी किर्लोस्करच्या कामासाठी मला ॲडव्हान्ससाठी 50,000 रुपये दिले होते सुतोळीने, त्याला 50,000 प्लस 5,000 त्याला द्यायसाठी द्यायला आलं. ते म्हणजे राऊंड यार, संध्याकाळ दुपारी 4 वाजले राऊंड येतो तुझ्याकडे. मी तुम्हाला सांगतो मित्र, माझ्या जिंदगीतली हा सर्वात मोठी बघितलेली रक्त. आज ती मी घरी घेऊन गेलो, मी डेक्कनला राहत होतो, ती रात्री ती पैसे, आता काय 2,000 काय नोटा नव्हत्या त्यावेळेस, 100 नोटा 500 नोटा एवढं मोठं असं गटुडं होतं पैशाचं. ते मी रात्री 3 वाजेपर्यंत मोजत होतो एवढे पैसे, आयुष्याचे पैसे बघितले. मग ते काम कम्प्लीट केलं आणि मी डॉट डेच्या अगोदर काय ते 10 दिवस अगोदर कम्प्लीट केलं. तिथल्या त्या जोशी नावाचा प्रोजेक्ट इंजिनियर होता, त्यांनी सांगितलं उद्या सकाळी तुम्ही फर्गिसन कॉलेजच्या गेटवर उभा राहा स्कूटर घेऊन 9 वाजता. मी सकाळी 9 वाजता फर्गिसन कॉलेजच्या गेटच्या तिथे उभा राहिलो, कारणी आला आम्हाला युनिव्हर्सिटी रोडला नेलं आणि तिथे लताकी म्हणून बंगला होता त्यात मला घेऊन गेले. आणि तिथे ते आत्मनिर्भर कुणाचा बंगला आहे, मला एक किर्लोस्करचा आहे, संतोषराव किर्लोस्करला. आम्ही आत्मनिर्भर दिप्पाड माझ्यावर कशा उंच माणूस गोरापान ते आले. मी घाबरा लागलो, मला कशाला बोलवले काय बोलवलं मला काहीच कळत नव्हतं. मग त्यांनी मला त्या जोशीने सांगितलं हे शंकरराव बोरकर यांनी आपलं R&Dचं साऊंड प्रूफ कॅबिन बनवल्या आणि डॉट टेस्टला केल्या, जर्मनचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते, त्यांचं इंजिन टेस्टिंग प्रोसेस झालं आणि त्याने ह्याला काय त्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांना दुसरी काय आदर देऊ शकतो आपण. मग त्यांनी म्हणले वा मराठी का, म्हणलं हो मराठी. आनंद वाटला मला एवढ्या छोट्या लहान वय, त्यावेळेस बांधवा मी फक्त 22 वर्षाचा होतो, 22 वर्षाचा होतो. मग मला ते त्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण त्यांनी बाळासाहेब साहेब त्यांनी मला पार्थरचा पेन दिला त्यांच्या खिशातला, आणखी मी देवऱ्यावर ठेवतो आणि बांधवा तिथं मोठं झालं. आज माझ्याकडे महाराष्ट्रातले जेवढे मिलिटरीचे काम आहेत जेवढे, म्हणजे BSF असू द्या, CRPF असू द्या, ब्लॅक कमांड असू द्या, DG मॅप असू द्या, देवळाले क्या मिल बनवलं एका माळ्याने बनवल्या ना, त्याच्या चाकूरचा 800 एकरवर कॅम्प, BSFचा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा मी बनवला आहे, लातूरचा CRPFचा कॅम्प, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचा कॅम्प मी बनवला एका माळ्याने बनवला आहे, अंधेरीचा ESIचा हॉस्पिटल मी बनवलं 250 कोटीचं मी बनवलं आहे माळ्याने बनवलं आहे, तर ब्लॅक कमांडरचं ट्रेनिंग कॅम्प मी बनवलं एका माळ्याने बनवलेला आहे. आता तो तुमचा हे अरे रेंटल हाऊसिंग स्कीम MMRDC पडला LY माळ्याचा माग आहे बांधवलो. जेवढे मुंबईचे स्कायवॉक आहे अर्धे स्कायवॉक माळ्याने बनवले मी बनवले, हक्काने सांगतो टाके साहेब. एक माळे गरीब बात माळे काय करू शकतो उदाहरण, पण एक सांगतो भगवत गीते सांगितलंय यदा चरित्र श्रेष्ठ तर देवे तो रोजन हा यत्न प्रमाण करतो लोकस्थ धनू वापर. तुम्ही ज्या ज्येष्ठ माणसाच्या हातात सानिध्यात राहता तो चांगला माणूस पाहिजे. एखादा बेवड्याच्या प्रसंगीला राहत तुम्ही बेवडे बघा,
एखादा तंबाखू खाण्याची संधी दिला तुम्ही तंबाखू खाणार. जसं आता बघा ना, मागे ते राजीव गांधी गोवागोला असे झपा कुठता घालायचे सर्व यंग लोक ते घालत होते. आता मोदी साहेबाला जॅकेट घालत, आपण बी जॅकेट घालायला लागलो. आणि त्या ज्येष्ठ माणसाचं प्रतिबिंब समाजावर पडत असतं. म्हणून असं ज्या माणसावर राहतो ते माणसं पण तुम्हाला चांगले लागतात. म्हणून हात जोडून सांगतो बांधा, तुम्ही जगेची संगत करा, चांगल्या माणसाची संगत करा. आणि मोठं स्वप्न बघा, बारकं स्वप्न बघू नका. कारण आज आपल्या समाजावर धर्मावर खूप मोठं संकट आहे. राकेश साहेबांनी सांगितलं, ताईंनी मी सांगितलं, ज्योती आपल्या क्रांती ज्योतीचा इतिहास सांगितला पूर्ण. पण एक सांगतो, आज धर्मामध्ये कुणी ना कुणी जन्माला येतच. भगवद्गीतेत म्हणलं आहे, असा सावता महाराज कोण आहेत, मी काय त्यांच्या पुढे ज्यात बोलू शकत नाही. त्यात त्यांची हे संत महाराज आम्हाला त्यांची उंची गाठत आहेत, ते प्रवचन काय आहे. पण तरी पण असं खूप मोठं आहे, यदा यदा हे धर्मश्च ज्ञानी भवती भारत, तदा म्हणत लोकस काय आहे ना, तदात म्हणत प्रजामा. हा अभिस्थान धर्मच्या तदात म्हणत प्रजामा. ज्या ज्यावेळेस समाजावर संकट येतं, धर्मावर संकट येतं, त्यावेळेस दाके साहेबासारखे आमचे हे स्नेहलता ताईसारखे कुणी ना कुणी प्रबोधन करायला येतात. सावता महाराजासारखे येते, डी के माळेसारखे येतात, आमचे साहेब आहेत हे आमचे बायगडा मार्केटचे किरण शेठ, असे जन्माला येतात. तर समाजाला सावरतात. बांधवांनी काही टाईम झालेला आहे, मी काय जास्त बोलत नाही. पण एकच जातारी सांगतो, यू कॅन डोनेट युअर आय पण कान डोनेट युअर विजन. तुम्ही तुमचे डोळे दान करा, पण तुमचं स्वप्न, तुमचं महत्वाकांक्षा कोणाला दान करू नका. एवढंच बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता, जय क्रांती. आणि गोविंदराव डाके साहेब याने खूप असं समाजाबद्दल आणि संत ह्या मंडळाबद्दल जे कौतुक केलं, सावित्रीबाईच्या व्यथा सांगितल्या, मी त्यांचं खूप आभारी आहे. व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यक्ती आहेत, कारण वेळ कमी आहे, 20 मिनटं राहिले. 20 मिनटात कदाचित आणि कोणातरी भाषण होईल, मला पण भाषण करायचं होतं, मी पण 5 मिनटं संपवतो, मोस्टली 8 मिनटं. परिस्थिती अशी आहे, आज एवढा मोठा महिला आहे, एक लाईन फक्त पुरुषाची, 4 लाईन महिलाच्या, म्हणजे पुरुषापेक्षा महिलाला आपल्या समाजाची चिंता आहे. आज संक्रांतीचे हे दिवस आहे, तुम्हाला आई गद्दल दिले साखरं घालतो. सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके, चरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्कृते. हे त्र्यंबके गौरी आमच्या सर्व समाजातील, माई समाजातील महिलाला, माझ्या सर्वांना सुखी ठेव. बांधवांना आता सर्वांनी भाषण केलं, पैसा कमावला पाहिजे, व्यवसायात आला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, हे सर्व सत्य आहे. पण दुसरं बी एक सत्य आहे, आपला समाज खूप गरीब आहे, आपला समाज खूप मध्यमवर्गीय आहे, आपला समाज खूप शिक्षणापासून वंचित आहे, हे बी एक सत्य आहे. त्याची खूप मोठी कारणं आहेत. कुणाला वाटत नाही की मोठा मी उद्योगपती होऊन, कुणाला वाटत नाही मी पैशावाला होणे, कोणाला वाटत नाही मोठं डॉक्टर होणे. पण आपल्या आपल्या समाजाच्या काही मर्यादा आहेत, कारण त्या सतरंगी तेवढी टाकली त्याच्या पलीकडे आपण पाय पसरू शकत नाही, ही एक मोठी खंत आहे. बांधवांनो, डाके साहेबांनी मला खूप चांगलं भाषण केलं, पैसा कमवला पाहिजे. एक सांगतो, आपला जन्म गरीब घरात झाला हा आपला दोष नाही, पण आपण गरीब म्हणून जर मेलो तर आपला दोष, हे लक्षात घ्यावा. कारण जन्म कुठाच्या घरात व्हायचा, माळ्याच्या घरात व्हायचा का काय ते आपल्याला माहीत नव्हतं. पण गरीब म्हणून मरायचं नाही. मी पण माळ्याच्या घरात जन्मायला, गरीब कुटुंबातला मुलगा, छोटा असा शेतकऱ्याचा मुलगा, एक साखर कारखाना उभा करतो, तो मी सहकार हवा. त्यातले 70% माळी समाजाचे सभासद कसे केले ते बी माहीत नाही, कुणालाच कळायला नाही. डाके आणणार, पुतळे आणणार, कोरे आणणार, माळी कट करायचा, तहसीलदार 1000 रुपये त्याचे नाव चेंज करायचं, आणि समाज लय बाप बेकार आहे.
देखवत नाही. डाके साहेब माझ्या विरोधात 6 आमदार 2 मंत्री उभा राहिले होते कारखान्याच्या निवडणुकीला. निवडणूक झाली, निकाल लागले, 97% मतदान मला मिळालं, सर्वांचे डिपॉझिट जप्त. ते मला विचारायचं हे कसं काय झालं, मला देवाला माहीत कसं काय झालं. त्यांच्या बापाला कळला मी सभासद कोणाचा केला. एखादा गरीब सभासद माळ्याचा होता, मी स्वतः पैसे भरले. पण महाडीवाला बंगल्यावाल्याला मी सभासद करून घेतलं नाही. तसे आयडियाही तुम्हाला करावं लागेल. आज महात्मा ज्योतिबा फुले महा मोठे उद्योगपती होते. विंची स्टेशन त्यांनी बांधलं आहे, कात्रजा घाट त्यांनी बांधलेला आहे, बोगदा त्यांनी केलेला आहे, 500 धरणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपण का गरीब? मी पण गरीबच होतो. तुम्हाला वाटतंय का आता हे तुमच्या कळव्यामध्ये खाडीतला, समुद्राच्या खाडीतला ब्रिज मी बांधतोय, माळ्याचा पोरगा बांधतोय, गरीबाचा मी बांधतोय तो ब्रिज 7 कोटीचा, ह्या तुमच्या कळवाचे खाणे खाडीवरचा. म्हणजे तुम्हाला सांगायचं की गरीब म्हणून मरू नका हो, श्रीमंत होऊनच मरा. आज मी पण गरीब होतो. तुम्हाला गेल्यावर सांगितलं असेल 500 रुपये पगार करत होतो, ताज हॉटेलमध्ये चाय पित होतो. ते तुम्हाला कहाणी सांगितले, डबल सांगायची जरूरत नाही. पण तो ताज हॉटेल टाटाच आहे आणि गेल्या वर्षी दाखवलं होतं तुम्हाला कदाचित. त्या टाटाने मला 2 वर्षापूर्वी पत्र दिलंय की तुमच्या एका कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे. तुम्ही अशी ताकद तुमच्यात ठेवा, गरीब म्हणून जगू नका. आज हे तुमचं खूप वैभवशाली हे शहर आहे, तुमचा हा भाग आहे. ज्या ह्या तुमच्या भागामधून इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार होत आहे, ह्या भागामधून बुलेट ट्रेन होते, बुलेट ट्रेनचं मोटर स्टेशन ह्या भागात निर्माण होत आहे आणि त्या वस्तीमध्ये तुम्ही राहणार आहात. ते वैभवशाली असे हे तुमचा भाग आहे. बांधवलो मी मोठा कसा झालो 5 मिनिटात सांगतो, कारण तुम्ही लय टाईम मला कमी दिला. पण मी मोठा एक नोकरी करीत होतो, त्याला ट्रेनिंगमध्ये तर 500 रुपये भेटत होते. नंतर मला कंपनीने 3000 रुपये पगार केली स्कूटर बसायला होतं. मी किर्लोस्कर कंपनीमध्ये R&D सेंटर किर्लोस्कर कंपनीचं कॉन्टॅक्ट घेत होता माझ्या कंपनीने आणि त्याच्यावर मी टेक्निकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो पुण्याला कोथरूडला. माझं काम संपलं होतं पण त्यांना आणखी एक मोठी ऑर्डर आली होती, त्याला R&D सेंटर बांधायचं होतं. R&D सेंटरचं साऊंड प्रूफ कॅबिन करायच्या होत्या. माझी कंपनी विल्यम UK, त्याचा मी टेक्निकल रिप्रेझेंट होतो. पण माझ्या कंपनीकडं अफाट ऑर्डर होत्या म्हणून माझ्या कंपनी ती ऑर्डर घेतली नाही. मला त्या किर्लोस्करच्या जोशी नावाच्या प्रोजेक्ट इंजिनियर सांगितलं, बोलतो तुम्ही करता का, काय ते 3-4 लाखाची ऑर्डर होती. माझ्याकडे काय पैसे नव्हते, कारण त्यांच्यात ॲडव्हान्स पैसा हा मिळत नव्हता. हे लक्षात ठेवा बांधवांना, मोठं कसं व्हायचं, पैसा नसला तरी कसा मोठं व्हायचा, मी कसा झालो ते सांगतो. माझ्याकडे जेमतेम 20,000 होते. मला मटेरियलसाठी 80,000 लोक लागत होते. 80,000 आणायचे कुठं? माझ्याकडे एक चेन होती, एक अंगठी होती, ती मोडली, त्याचे 15-20 हजार रुपये झाले. काय ते 38,000 रुपये माझ्याकडे गोळा झाली तरी आणि मला 40-50 हजारची जरूर लागत होती. कारण ट्रान्सपोर्ट होता, त्याचं मटेरियल आणखी त्याचं फॅब्रिकेशन करायचं होतं. मी माझे तिथे पुण्यामध्ये किर्लोस्करमध्ये कामाला एक सुतोडे म्हणून होते, तर एक नुकतंच त्याचं 3 लाखाचं बिल निघलं, त्याला रिक्वेस्ट केली एक 50,000 देतो का. त्याने विचारले मला तो देव पावला, त्याने मला 50,000 रुपये दिले. आम्ही ते मटेरियल 80,000 इथं मुंबईहून घेतलं, कालबा देवीमध्ये फॅब्रिकेशन केलं, हाताने ते गोण्या शिवल्या आणि ट्रान्सपोर्टमध्ये पाठवलं. पाठवल्यानंतर त्या दिवशी माझ्याकडे फक्त 300-500 रुपये राहिलेले. ट्रान्सपोर्टमध्ये पाठवल्यानंतर मी किर्लोस्कर कंपनीमध्ये ते बिल घेऊन गेलो, ते मटेरियल टाकून दिलं. मला वाटलं आता मला 70% पैसे देणार आहे, मला 2-1 लाख रुपये मिळतील. पण कंपनीने सांगितलं तुम्ही दिले, मी बिल बनवून दिलं अशा साध्या कागदावर, तर कंपनीने सांगलं हे बिल हे अलाऊड आहे, तुम्ही लेटर पॅडवर द्या. मी ते मंगळवार पेटीमध्ये पुण्याच्या लेटर पॅड बनवायला गेलो तर पुण्याची माणसं लय भारी लय आळशी, 7 वाजता दुकान बंद करतात लक्ष्मीच्या टायमाला. मी कारखान्याचं एकदा मला काहीतरी 2-4 लाखाची खरेदी करायची होती, एक मराठी दुकान म्हणून मी दुकानात गेलो. त्यांनी बघितलं, नाही साहेब आता दुकान झालं, उद्या या ना. आणि मला 3-4 लाखाची खरेदी आहे. नाही मला उद्या, आपली मराठी माणसाचा व्यवसाय. बाजूलाच एक दुसऱ्या कोणातरी होतं, त्या कोणी 4 लाखाचे मटेरियल नटबोर्ड काहीतरी घेतलं होतं. मी पुण्यामध्ये गेलो तर प्रिंटिंग प्रेस म्हणला, बिल तुमचं
तीन दिवस लागतील तुम्हाला छापून द्यायला. अरे बाबा, माझ्याकडे फक्त किती 50-60 रुपये राहिले, सर्व खर्च गेले, माझ्या स्कूटरचं पेट्रोल संपलंय, कसं आणि 15 रुपये जास्त लागतील, उद्या दुपारी मिळेल. ठीक आहे, मला द्या, 12 वाजेपर्यंत द्या. त्यांनी 12 वाजेपर्यंत बिल घेतलं तर प्रभा डेक्कनमध्ये प्रभात होटेल पुरण होटेलच्या गल्लीमध्ये टायपिंग केलं, किर्लोस्करला गेलो, ते बिल सबमिशन केलं. त्यावेळी त्यांनी बिल बघितलं, प्रिंटेड बिल आहे, बिल केलं, घेतलं, त्यांनी काहीतरी 1,80,000 चेक दिला. हे माझ्या टायपिंगला ह्याला ज्याला पैसे करून माझ्याकडे फक्त 10 रुपये राहिले होते. ते चेक दिला तर माझं बँक अकाउंट नव्हतं, करायचं काय. मग ते माझ्या सुतोड्याला सांगितलं की बाबा, हा माझ्याकडे 1,80,000 चेक आला, हे कुठं होतं. मग चाललं, म्हणजे माझी बँक आहे डेक्कनला, महाराष्ट्र बँक आहे, तिथं माझं खातं आहे, तिथं उतरलो, तिथं खातं, ते खात्याच्या पैसे तरीच भरले. माझं नशीब त्या बँकेमध्ये किर्लोस्कर कंपनीचं अकाउंट होतं. त्याने आम्हाला मॅनेजरने सांगितलं काय, तुम्ही जर अकाउंट आहे तिथंच काय, तुमचं पैसे काय पाहिजेत का. मी काहीतरी 1.5-2 लाख रुपये काढले, माझे ते ज्यांनी किर्लोस्करच्या कामासाठी मला ॲडव्हान्ससाठी 50,000 रुपये दिले होते सुतोळीने, त्याला 50,000 प्लस 5,000 त्याला द्यायसाठी द्यायला लागलं. ते म्हणजे राऊंड यार, संध्याकाळ दुपारी 4 वाजले राऊंड येतो त्याकडे. मी तुम्हाला सांगतो मित्र, माझ्या जिंदगीतली हा सर्वात मोठी बघितलेली रक्त. आज ती मी घरी घेऊन गेलो, मी डेक्कनला राहत होतो, ती रात्री ती पैसे, आता काय 2,000 काय नोटा नव्हत्या त्यावेळेस, 100 नोटा, 500 नोटा, एवढं मोठं असं गटुडं होतं पैशाचं. ते मी रात्री 3 वाजेपर्यंत मोजत होतो, एवढे पैसे, आयुष्याचे पैसे बघितले. मग ते काम कम्प्लीट केलं आणि मी डॉट डेच्या अगोदर काय ते 10 दिवस अगोदर कम्प्लीट केलं. तिथल्या त्या जोशी नावाचा प्रोजेक्ट इंजिनियर होता, त्यांनी सांगितलं उद्या सकाळी तुम्ही फर्गेशन कॉलेजच्या गेटवर उभा राहा, स्कूटर घेऊन 9 वाजता. मी सकाळी 9 वाजता फर्गेशन कॉलेजच्या गेटच्या तिथे उभा राहिलो, कारणी आला, आम्हाला युनिव्हर्सिटी रोडला नेलं आणि तिथे लताकी म्हणून बंगला होता, त्यात मला घेऊन गेले. आणि तिथे ते आत्मनिर्भर कुणाचा बंगला आहे, मला एक किर्लोस्करचा आहे, संतोषराव किर्लोस्करचा आहे. आम्ही आत्मनिर्भर दुप्पट माझ्यावर कशा उंच माणूस गोरापान ते आले, मी घाबरा लागलो, मला कशाला बोलवले, काय बोलवलं, मला काहीच कळत नव्हतं. मग त्यांनी मला त्या जोशीने सांगितलं, हे शंकरराव बोरकर यांनी आपलं R&Dचं साऊंड प्रूफ कॅबिन बनवल्या आणि डॉट टेस्टला केल्या, जर्मनचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते, त्यांचं इंजिन टेस्टिंग प्रोसेस झालं आणि त्याने ह्याला काय त्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांना दुसरी काय आदर देऊ शकतो आपण. मग त्यांनी म्हणले, वा मराठी का, म्हणलं हो मराठी. आनंद वाटला मला एवढ्या छोट्या लहान वय, त्यावेळेस बांधवा मी फक्त 22 वर्षाचा होतो, 22 वर्षाचा होतो. मग मला ते त्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण त्यांनी बाळासाहेब त्यांनी एक मला पार्थरचा पेन दिला त्यांच्या खिशातला, आणखी मी देवऱ्यावर ठेवतो आणि बांधवावर तिथं मोठं झालं. आज माझ्याकडे महाराष्ट्रातले जेवढे मिलिटरीचे काम आहेत, जेवढे म्हणजे BSF असू द्या, CRPF असू द्या, ब्लॅक कमांड असू द्या, DG मॅप असू द्या, देवळाली क्या मिल बनवलं, एका माळ्याने बनवल्या ना, त्याच्या चाकूरचा 800 एकरवर कॅम्प, BSFचा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा मी बनवला आहे, लातूरचा CRPFचा कॅम्प, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचा कॅम्प मी बनवला, एका माळ्याने बनवला आहे, अंधेरीचा ESIचा हॉस्पिटल मी बनवलं 250 कोटीचं मी बनवलं आहे, माळ्याने बनवलं आहे, तर ब्लॅक कमांडरचं ट्रेनिंग कॅम्प मी बनवलं, एका माळ्याने बनवलेला आहे. आता तो तुमचा हे अरे रेंटल हाऊसिंग स्कीम MMRDC पडला येलो आहे, माळ्याचा माग आहे बांधवलो, जेवढे मुंबईचे स्कायवॉक आहे अर्धे स्कायवॉक माळ्याने बनवले, मी बनवले हक्काने सांगतो टाके साहेब, एक माळे गरीब बात माळे काय करू शकतो उदाहरण. पण एक सांगतो भगवत गीते सांगितलंय, यदा चरित्र श्रेष्ठ तर देवे तर रोजन हा सत्य प्रमाण करतो लोकस्थ धनु वापर. तुम्ही ज्या ज्येष्ठ माणसाच्या हातात सानिध्यात राहता तो चांगला माणूस पाहिजे. एखादा बेवड्याच्या संगतीला राहत तुम्ही बेवडे बनाल, एखादा तंबाखू खाण्याच्या संगतीला तुम्ही तंबाखू खाणार. जसं आता बघा ना, मागे ते राजीव गांधी गोवागोला असे झप्पा कुडता घालायचे, सर्व यंग लोक ते घालत होते, आता मोदी साहेबाला जॅकेट घालतात, आपण बी जॅकेट घालायला लागलो, कारण त्या ज्येष्ठ माणसाचं प्रतिबिंब समाजावर पडत असतं. म्हणून असं ज्या माणसावर राहतो ते माणसं पण तुम्हाला चांगले लागतात,
म्हणून हात जोडून सांगतो बांधवांनो, तुम्ही जगेची संगत करा, चांगल्या माणसाची संगत करा आणि मोठं स्वप्न बघा, बारकं स्वप्न बघू नका. कारण आज आपल्या समाजावर धर्मावर खूप मोठं संकट आहे. राकेश साहेबांनी सांगितलं, ताईंनी मी सांगितलं, ज्योती आपल्या क्रांती ज्योतीचा इतिहास सांगितला पूर्ण. पण एक सांगतो, आज धर्मामध्ये कुणी ना कुणी जन्माला येतच. भगवद्गीतेत म्हणलं आहे, असा सावता महाराज कोण आहेत, मी काय त्यांच्या पुढे ज्यात बोलू शकत नाही, का त्यांची हे संत महाराज आम्हाला त्यांची उंची गाठत आहेत, ते प्रवचन काय. पण तरी पण असं खूप मोठं आहे, यदा यदा हे धर्मश्च ज्ञानी भवती भारत, तदा तम लोकस काय आहे ना, तदा तुम्ही प्रजा महा, हा अभिस्थान धर्मच तदा तुम्हाला सजा महा. ज्या ज्यावेळेस समाजावर संकट येतं, धर्मावर संकट येतं, त्यावेळेस दाके साहेबासारखे आमचे हे स्नेहलता ताईसारखे कुणी ना कुणी प्रबोधन करायला येतात, सावता महाराजासारखे येते, डी के माळेसारखे येतात, आमचे साहेब आहेत हे आमचे बायगडा मार्केटचे किरण शेठ, असे जन्माला येतात. तर समाजाला सावरतात, बांधवांनी काही टाईम झालेला आहे, मी काय जास्त बोलत नाही. पण एकच जातारी सांगतो, यू कॅन डोनेट युअर आय पण कान डोनेट युअर विजन. तुम्ही तुमचे डोळे दान करा, पण तुमचं स्वप्न तुमचं महत्वाकांक्षा कोणाला दान करू नका. एवढंच बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता, जय क्रांती. परंतु कर्नाटक सरकारनं हा दिवस कृतज्ञता दिन आणि शिक्षण दिन म्हणून साजरा केला आहे. किती मोठा गुलाबा मुलगा हा आहे. आपल्या सरकारला, महाराष्ट्र सरकारला या गोष्टीची जाण नाही आणि प्रत्येक राज्यातल्या सरकारनं सावित्रीबाईंचा गौरव केला. एकदा जोरदार टाळा, त्या कर्नाटक सरकार सदस्य होऊन जाऊया. यानंतर खरं तर बऱ्याच वक्त्यांना बोलायचं होतं, मात्र वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतं, कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 10:00 आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे. म्हणून आभार प्रदर्शनाची धुरा माझ्याकडे आलेली आहे. या मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं मी कोणाचा एकाचा नामोल्लेख करणार नाही, आपणा सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार मानणार नाही, कारण आपल्या ऋणात राहणं मी पसंत करतो. आणि आमचा संपूर्ण सावतामाळी समाज विकास मंडळ जे आहे ते तुमच्या ऋणात राहणं पसंत करतं आणि म्हणूनच आपण सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपण सर्वांचे विशेषतः, कारण आपण ज्या संख्येनं महिला वर्ग ज्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात, त्या संख्येला खऱ्या अर्थानं तोड नाही, आणि म्हणूनच आपले मनापासून आभार मानतो. पत्रकार दूरचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि ज्यांचा गौरव झाला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता एक विनंती आपण सर्वांना करतो, अर्थात ते करण्याची गरज नाही, कारण खमंग वास सुटला आहे. तुमच्याही पोटात कावळे ओढत असतीलच, मलाही भूक लागली आहे, किंवा आपणही भोजन करावं आणि मलाही भोजन करायची संधी द्यावी. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, पुरुषांनी थांबायचं, स्त्री दाक्षिण्य दाखवा. पहिल्यांदा आपल्या भगिनी यांचं मोबाईल आला ना, थँक्यू. जरा बाजूला या ना, इकडे बघा. सर, कोपर करण्याचे आमचे कार्य अध्यक्ष आणि सर, हे कार्यक्रम नाही पाहिजे दरवर्षी आहे का? सर, घ्या ना फोटो. मोबाईल काय करता, काय